आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. ज्या माणसांना दुधी भोपळा आवडत नाही तेही खूप आवडीने खाणार आहेत. खूप स्वादिष्ट अशी बनून तयार होते आणि तुम्ही ह्या पद्धतीची भाजी आधी खाल्लीही नसेल. नमस्कार, अमृत खजाना मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी माझ्याकडे मोठा दुधी भोपळा आहे, यातला आपण एक पीस घेणार आहोत. या ठिकाणी 400 ग्रॅम दुधी भोपळा घेतलेला आहे. आपण आता त्याची साल काढून घेऊया. जर कवळं असेल तर साल काढायची गरज नाही, मी सहसा काढतच नाही, मी तशीच भाजी करत असते. पण आज मला दुधी भोपळ्याच्या सालीची चटणीसुद्धा करायची आहे, म्हणून मी याची साल काढून घेत आहे. या ठिकाणी भोपळ्याचे साल काढून झालेले आहे. आपण आता हे कट करून घेऊया. आज मी ज्या पद्धतीची भाजी बनवत आहे त्या पद्धतीची भाजी तुम्ही बहुतेक खाल्लीही नसेल. तर अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. तर या ठिकाणी आपण सगळा भोपळा चिरून घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 2 टोमॅटो लागणार आहेत. आपण आता टोमॅटो चिरून घेऊया. आपण आता हासुद्धा टोमॅटो चिरून घेऊया. आपण आता बटाटे चिरून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 2 बटाटे लागणार आहेत आणि बटाट्याचेसुद्धा आपण भोपळ्याचे जसे फोडी केल्यात तसेच आपण बटाट्याचेसुद्धा फोडी करून घेणार आहोत. आपण आता मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटो घालूया आणि त्याची प्युरी बनवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण ही टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. यात आपण आता 1 चमचा तेल घालणार आहोत आणि 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. यात आपण तेजपत्ता घालूया. हे खूप छोटे पानं आहेत म्हणून मी 4 घालत आहे. तुमचे जर मोठे पानं असतील तर तुम्ही 2 घाला. दालचिनी घालणार आहोत 2 पीसेस. 4 लवंग घालायचे आहे. 1 चमचा जिरे आणि हे कुटलेले धणे आहेत अर्धे सगळे, हा 1 चमचा घालणार आहोत. बडीशेप घालणार आहोत 1 चमचा. 2 लाल मिरच्या घालायच्या आहेत, तिखट नसलेल्या घालायच्या आहेत. काश्मीरी चिली घाला. 1 हिरवी मिरची. हिंग घालणार आहोत थोडंसं. अर्धा चमचा हळद घालायची. अर्धा चमचा लाल तिखट. अद्रक घालणार आहोत आपण किसून. ते जास्त काही घालायचं नाही. 1 चमचा अद्रक घालायचं. आपण आता मिक्स करून घेऊ. यात आपण आता ही टोमॅटो प्युरी घालूया. छान परतून घेऊया. जेवढे मसाले तुम्ही छान परतवाल तेवढी तुमची भाजी टेस्टी बनणार आहे. या ठिकाणी हा मसाला छानपैकी परतून झालेला आहे. 1 चमचा गरम मसाला घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. बटाटा घालूया, छानपैकी मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण हा चिरलेला भोपळा घालूया आणि आपण आता परत छानपैकी मिक्स करून घेऊया. यात आपण आता 1 चमचा आमचूर पावडर घालणार आहोत. अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट घालायचा आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. यात आपण आता 1.5 ते 2 तास पाणी घालणार आहोत. गरम पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया. यात आपण आता कसुरी मेथी घालणार आहोत 1 चमचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही पाववाटी घालायची आहे.
आणि आपण आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. आणि झाकण लावण्याआधी टेस्ट करून घ्यायचं आहे मीठ वगैरे बरोबर आहे की नाही ते. तर या ठिकाणी आपलं हे मिक्स करून झालेलं आहे, याला आपण आता झाकण लावूया. शिट्टी बसवूया आणि याला आपण आता 4 शिट्टी करून घेणार आहोत. तर या ठिकाणी 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, आपण आता गॅस बंद करणार आहोत. तर या ठिकाणी कुकर थंड झालेला आहे, आपण आता झाकण काढूया. कुकरची झाकण उघडताच काय छान सुगंध सुटलाय. या ठिकाणी आपली ही वेगळ्या पद्धतीची भोपळ्याची भाजी बनून तयार झालेली आहे, अगदी चमचमीत आणि झणझणीत आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा. छानपैकी भोपळा आणि बटाटासुद्धा शिजलाय. आपण आता ही एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. या ठिकाणी आपली ही गरमागरम अगदी वेगळ्या पद्धतीची भोपळ्याची भाजी बनून तयार आहे, अगदी चविष्ट अशी ही झालेली आहे. ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा. नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.